सांगली शहरात गेली 2000 अधिक दिवस स्वच्छता अभियान राबवून जनजागृती करणाऱ्या निर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष राकेश दर्नडवार या युवकाच्या नावाने इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड या बुकमध्ये विश्वकर्माची नोंद झालेली आहे. याची दखल घेऊन आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील राहत्या निवासस्थानी राकेश व टीमचे कौतुक करीत अभिनंदन करीत पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणाले की देशाला राज्याला राकेश सारख्या युवकांची गरज आहे. राकेश व टीमने गेली 2080 दिवस अव्याहतपणे स्वच्छता अभियान राबवित आहेत. ही बाब खरोखरच कौतुकास्पद असून येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक स्वच्छता अभियान राबवण्यास मानस देखील उल्लेखनीय असून असेच काम करत राहा, हीच खरी राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा, असे उद्गार काढीत अभिनव उपक्रमास शुभेच्छा दिल्या. राकेश दर्नडवार म्हणाले की स्वच्छतेची जनजागृती व्हावी म्हणून आजपर्यंत आम्ही कार्य करत आहोत. याची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आम्हाला बोलावून घेऊन आमचा सत्कार सन्मान केला तो खरोखरच मनाला भारावून टाकणारा आहे. आमची जबाबदारी वाढली असून येणाऱ्या काळात आणखी जोमाने काम करून वर्षभरात राज्यातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन स्वच्छतेचे काम करीत राहू. यावेळी मनोज नाटेकर, सतीश कट्टीमणी, अनिरुद्ध कुंभार आदी स्वच्छतादूत उपस्थित होते.